बॉलर कौन है? पहली ओवर की पहली गेंद लेकर राज जैन। गेंदबाजी के लिए अंपायर थोड़ी सी एक विनंती है वर्सावा के सभी खिलाड़ियों से। वर्सावा टीम प्लीज, वर्सावा टीम, वर्सावा टीम हेलो, आपके लिए यहां पर डगआउट बनाया गया वरना पेनल्टी है, तो आपको यहां पर आकर बैठना है प्लीज। काफी देर से आपको दो तीन बार कॉल दिया गया लेकिन शायद आपने सुना नहीं। पहली गेंद पर दूसरे रन की कोशिश में यहां पर रन आउट होते हुए खिलाड़ी समाधान, यानी समाधान का समाधान हो चुका है, वो रन आउट हो चुके हैं। अब नए बल्लेबाज उनका स्थान लेने के लिए आ रहे हैं गौरव। देखना गौरव कितना गौरव बढ़ाते हैं वर्सावा की टीम का। वर्सावा की टीम डगआउट में आते हुए उनका हार्दिक स्वागत है और उनके उनसे निवेदन है कि प्लीज थोड़ा सा जो हमारे इस टूर्नामेंट के नियम है उसका पालन करें। अगली गेंद इस ओवर की लेफ्ट आर्म ओवर दो के डिवस स्वीप खेलने का प्रयास और सफलतापूर्वक खेला है लेकिन शॉर्ट थर्ड मैन पर खड़े खिलाड़ी ने गेंद को रोकने में सफलता प्राप्त की और एक रन दौड़ करके पूरा किया। अब स्ट्राइक पर है गौरव। दो रन वर्सावा केटीजेन बल्लेबाजी करते हुए दो रन केवल आए हैं। पहला ओवर मैदान पर प्रगति पर है। बाएं हाथ के बल्लेबाज गौरव, गौरव ने आते ही खेला ऐसे ऑन साइड में वाइडिश मिड डाउन की दिशा में गिन गई एक रन के लिए। तीन रन अभी भी काफी मुकाबले खेलने बाकी है। बेहतरीन गेंदबाजी यहां पर राज जैन। स्टंप बिखरते हुए आतिश का आतिश की इनिंग समाप्त होती हुई। आकाश नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए
किटी चेन वर्सोवा पहली मर्तबा इस मैदान पर खेलने के लिए उतरे हैं, थोड़ा सा अनुभव इस मैदान का उन्हें कम नजर आता हुआ, जिसके कारण दो विकेट जरूर जल्दी गिर गई है, लेकिन क्रिकेट जो रग रग में फंसा है देख रहा है उसका कितना यहाँ पर योगदान देते हैं दोनों ही बल्लेबाज मैदान पर इस वक्त। आकाश और गौरव किस तरह से बल्लेबाजी करते हैं अपनी टीम के लिए, जबकि एक विशाल टीम मीरा भाईंदर परिसर की, साई विहार नवगर, राज जैन, अगली गेंद ईश्वर की, राज की बेहतरीन गेंदबाजी राज द्वारा, वड़ा बॉल बाय राज, यॉर्कर लेन गेंद लेकिन थोड़ी सी ऑफ्टन से बाहर थी, अब बल्लेबाज को बीट करती हुई गेंद विकेटकीपर आदित्य शेट्टी के हाथों में। एक बेहतरीन टीम, बहुत ही दिग्गज खिलाड़ी मीरा भाईंदर परिसर के नजर आ रहे हैं नवघर की टीम में। अगली गेंद इस ओवर की, डेड बॉल, राज की अगली गेंद इस ओवर की, अच्छी गेंद, बढ़िया गेंद थी, ऑप्शन से बाहर जाती है और बहुत ही खूबसूरत तरीके से कट कर दिया, गेंद जा रही है गली रीजन में सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए, बहुत ही बेहतरीन आखिरी क्षणों तक नजरें जमाई रखी गेंद पर और जैसे ही देखा गया ऑप्शन से बाहर निकल रही है गेंद, केवल दिशा दी गेंद को और पहुंचा दिया सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए इस चौके की रन। BSUG के कर्ता धर्ता एडवोकेट जिगर सर, जिगर शाह, साथ ही साथ रवि व्यास जी जिनका बहुत बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए और नो डाउट कल यहां पर जिनके हाथों से उद्घाटन हुआ, नगर सेविका रीता शाह जी और साथ ही साथ हमारे इस टूर्नामेंट के लिए जो साइकिल मैन ऑफ द सीरीज़ है राजेश साइकिल मार्ट का भी हम हार्दिक अभिनंदन करते हैं, धन्यवाद करते हैं कि उन्होंने इस टूर्नामेंट के लिए जो योगदान दिया उसके लिए हम उन्हें का धन्यवाद करते हैं। आदित्य गेंदबाजी के लिए, आदित्य शेट्टी, पटकी हुई गेंद, छोटी गेंद, खराब गेंद है, लेग स्टंप से बाहर जाती हुई गेंद, व्हाइट का इशारा अंपायर का, पहला डॉट था ये व्हाइट है, पहला डॉट ये व्हाइट है, उधर उसको भी पूछो ना। आदित्य की गेंद, अगली गेंद ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद, फिर एक बार व्हाइट का इशारा अंपायर का, लगातार दो गेंदे आदित्य ने यहां पर व्हाइट फेंकी है, एक अच्छे गेंदबाज है आदित्य लेकिन इस वक्त थोड़ा सा लाइन से भटके हुए। आदित्य शेट्टी, अक्षय सोनी विकेटकीपर,
रिवर्स स्वीप खेलने का प्रयास। बाएं हाथ के बल्लेबाज तैयार सामना करेंगे आने वाली गेंद का आदित्य की। खेल थोड़ा सा धीमा जरूर चल रहा है इस वक्त मैदान पर। 8-9 रन दूसरा ओवर मैदान पर आदित्य द्वारा फेंका जा रहा है। फिर ऑप्शन से बाहर गेंद, वाइट का इशारा, लगातार वाइट गेंदे आदित्य फेंकते हुए यहां पर। अब तक इस ओवर में 3 गेंदे लगातार वाइट फेंकी है आदित्य ने और टीम के स्कोर को 2 अंकों में पहुंचाने में मदद पहुंचाई है। 10 रन अच्छा शॉट, अच्छा स्ट्रोक ऑन साइड में 1 रन के लिए। आकाश सामना करेंगे आदित्य के आने वाली गेंद का। 11 रन फील्डिंग सजाई जा रही है आदित्य के लिए। आदित्य लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए, खराब गेंद है, नो बॉल अंपायर का इशारा, आज पूरी तरह से लाइन से भटके हुए। बारह रन एक्स्ट्रा से यहां पर, 4 से 5 रन एक्स्ट्रा। दूसरा ओवर मैदान पर है, फ्री हिट होगा जी हाँ। पराग फ्री हिट होगा ना नो बॉल पे। फ्री हिट है अंपायर, फ्री हिट है। प्रत्येक नो बॉल ला फ्री हिट आए। आदित्य तैयार गेंदबाजी करने के लिए, फ्री हिट सामना करेंगे बल्लेबाज। अच्छी गेंद इस बार, काफी देर बाद ये लय में आती हुई गेंद आदित्य की। काफी मेहनत करनी पड़ी, 4 गेंदे एक्स्ट्रा फेंकनी होगी आदित्य को। 3 वाइड और 1 नो बॉल। 1 रन की बदौलत स्कोरिंग में थोड़ा सा हल्का सा इजाफा, 13 रन 13। दूसरा ओवर मैदान पर है, काफी लंबा ओवर, बड़ा ओवर। बॉल 3 गेंदे इस ओवर की अब तक हुई है। स्वीप शॉट खेलने का प्रयास, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद। फाइन लेग पर उदय जिन्होंने गेंद को रोकने में सफलता प्राप्त की, 1 रन इस बीच। आदित्य की अगली गेंद इस ओवर की, राउंड विकेट ऑप्शन से काफी बाहर, फिर एक बार नो बॉल, अंपायर का इशारा नो बॉल का। आज आदित्य काफी खराब गेंदबाजी करते हुए इस मैदान पर, लगातार वाइड्स और नो बॉल की बौछार यहां पर की गई है। 15 रन एक्स्ट्रा के रूप में अब तक आदित्य ने 5 गेंदे फेंकी है। फ्री हिट स्ट्राइक पे कौन है, आकाश सामना करेंगे। फुल टॉस गेंद, फ्री हिट है और ये गेंद जा रही है डीप मिड विकेट सीमा रखा गया बाहर 6 रनों के लिए।
स्कोर में अगर आपको इस मैदान पर एक अच्छा स्कोर खड़ा करना है तो लगभग आपको 50 के ऊपर क्या स्कोर चाहिए डिफेंड करने के लिए। देखना है मिलन किस तरह से बल्लेबाजी करते हैं यहाँ पर अपनी टीम के लिए, और उनका साथ देने के लिए वहाँ पर ऑलरेडी मौजूद है आकाश। गेंदबाज मोनू तैयार गेंदबाजी करने के लिए। मीरा भाईंदर चषक 2023 नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान, मीरा भाईंदर भाईंदर वेस्ट। एक खूबसूरत मैदान, और इस खूबसूरत मैदान पर एक बेहतरीन क्रिकेट चलता हुआ। जल्दी करना है प्लीज, टाइम वेस्ट ना करें, टाइम वेस्ट वारंवार हमें तुम्हारा विनंती करते है पर विनंती ना कोई मान देत नहीं है। अगोदर सामने आमचे 12 च्या नंतर चालू झालेले आहेत, 8 मॅच आज खेळायचे आहेत आपल्याला इथे या मैदानावर, आणि नक्कीच मला वाटतंय सूर्य उदय होणार आहे आज। अगली गेंद ऑप्शन से बाहर जाती है, गेंद वाइड का इशारा, एक और वाइड, लगातार वाइड एक्स्ट्रा से सामने वाली टीम को मजबूत किया जा रहा है। एक और वाइड का इशारा, मुझे लगता है अंपायर को आज काफी सारी एक्सरसाइज कराई गई है, और खासतौर से इस मुकाबले में अंपायर बार बार अपने हाथ, एक पंछी जिस तरह अपने पंख फैलाता है पानी में से निकल के, उस तरह से अंपायर अपने दोनों हाथ बाजू में करके वाइड का इशारा देते हुए। और एक्स्ट्रा की मदद से स्कोर पहुंचा 23। इस बार बढ़िया शॉट, वर्सावा की टीम इस वक्त मैदान पर है और दोनों ही बल्लेबाज कोशिश जारी है। आकाश अच्छी गेंद, बढ़िया गेंद यहां पर आकाश के लिए, मिडिल स्टंप पर गिरने के बाद हल्की सी उछाल लेती हुई गेंद थी, ऑन साइड में खेलने का प्रयास किया था आकाश ने, असफल रहे। हालांकि एक बेहतरीन बल्लेबाज है, हार्ड हिटर है, सिक्सर किंग कहा जाता है आकाश और मिलन को, लेकिन देखना है इस मैदान पर अब तक कोई करिश्मा उन्होंने नहीं दिखाया है। उम्मीद है यहाँ पर दर्शक आस लगाए बैठे हैं। रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, असफल रहे, विकेट कीपर चूके, और वहां पर आदित्य शेट्टी चूके, और गेंद सी बरेगा के बाहर 4 रनों के लिए। फिर एक बार काफी बेहतरीन मनोरंजन दो दिनों से यहाँ पर दर्शकों का किया है, बहुत ही अच्छा डीजे देखने के लिए मिल रहा है, कल से बेहतरीन बेहतरीन गाने किरण साउंड काफी अच्छा मनोरंजन करते हुए, और अभी भी उनका मनोरंजन जारी है, और उम्मीद करते हैं कि फाइनल में भी धमाल करेंगे, कुछ अच्छे गाने दर्शकों को यहाँ पर सुनाएंगे, क्योंकि जो दर्शक मैच देखने के लिए आए हैं वो उनके गाने भी सुनने के लिए आए हैं यहाँ पर। जी हाँ, पहला इनिंग मैदान पर चलता हुआ, आकाश स्ट्राइक पर, रिवर्स स्वीप खेलने का असफल प्रयास, और गेंद जाकर के मुझे लग रहा है बाल बाल बचे यहां पर। आकाश रिवर्स स्वीप खेलने का प्रयास कर रहे थे लेकिन असफल रहे। बढ़िया गेंदबाजी यहां पर गेंदबाज मोनू की, एक बेहतरीन गेंदबाज है मोनू, लेकिन इस वक्त आज मुझे लगता है खास तौर से एक्स्ट्रास ने बैटिंग बहुत अच्छी की है वर्षा की जानिब से। इस बार मेरी आवाज पहुंची है कानों में, और गेंद गई है सीमा रेखा के बाणों में।
अभी भी तीन गेंदें बची हैं और स्कोर हुआ है 44 रन 44। आकाश तीन गेंदे अभी भी बची है इस ओवर की। चार गेंदे हो चुकी है, दो गेंदे आनी शेष। इस बार बढ़िया शॉट, आकाश ऑन फायर, आकाश गेंद को आकाश के दर्शन कराते हुए इस वक्त लगातार ये सिक्सर जड़ दिया उन्होंने और टीम के इसको रतन शर्मा जी और खांडेवाल जी
उनके पीछे उनके साथ है। तो थैंक यू वेरी मच सर, आप यह आए और बाहर आई। ये मैच, ये मुकाबला चलता हुआ नवगर की टीम है और एक टीम है वर्सोवा की टीम है। दोनों टीमें अपना दमखम दिखा रही है। 53 का चैलेंज है, 5 ओवर में। हालांकि एडवोकेट रवि व्यास जी के नॉलेज के लिए कल 7:20 पे भी यहाँ पे खेल चालू था, तो आज हमारी कुछ और प्लान है, देखते हैं क्या होता है। BSUG का जो टूर्नामेंट है वो एक बहुत अलग टूर्नामेंट है और सम्माननीय नगर सेविका रीटा शाह मैडम ने उद्घाटन किया था कल सुबह, और बहुत अच्छे से टूर्नामेंट आगे बढ़ रहा है और क्रिकेटर्स का दमखम दिखाई दे रहा है। बड़ी तादाद में यहाँ पे जो दर्शक है, श्रोता है, वो सपोर्ट दे रहे हैं और GTC लाइव के माध्यम से ये जो टूर्नामेंट है वो पूरी टूर्नामेंट हम घर बैठे भी देख सकते हैं आपके स्मार्टफोन पे या स्मार्ट TV पे। थैंक यू GTC, और हमारे दोनों अंपायरों की बहुत अच्छे परफॉर्मेंस देखने को मिले हैं। अंपायर इस टूर्नामेंट के लिए अगर देखा जाए, गजानन हिरेकर मैन फ्रॉम नालासोपारा और नवीन सोलंकी मैन फ्रॉम विरार से बुलाए गए हैं। हालांकि टूर्नामेंट मीरा भाईंदर की है, लेकिन विरार और नालासोपारा से अंपायर बुलाए गए हैं। ये हमारी रिक्वायरमेंट ही, और इस रिक्वायरमेंट को अच्छे से हरा कंदील दिखाया गया है। चलो मैच ऑन करा, प्लीज मैच ऑन करा, वेल नहीं है आपको मित्रों। जो जो बच्चे आ जाओ, पुनः एकदा सर्वांचं लक्ष वेधतोय आमच्या सन्माननीय व्यासपीठाकडे। ऍडव्होकेट रवी व्यास, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे इथे उपस्थित झाले, त्यांच्या समवेत नगरसेवक सुरेशजी खंडेलवाल, नगरसेवक दरोगाजी पांडे, तसेच इतर मान्यवर इथे उपस्थित झालेत। आणि खरोखरच आमच्या स्पर्धेसाठी, या BSUG स्पर्धेसाठी, मीरा भाईंदर चषक 2023 साठी जो सपोर्ट भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आणि त्यांच्या नगरसेवकांनी दाखवलाय तो अवर्णनीय आहे, आणि म्हणूनच मी मनापासून कौतुक करतो। टेनिस बॉल क्रिकेटसाठी आज सुगीचे दिवस आलेत, त्यामागे या सगळ्या आमच्या मान्यवरांचा हात आहे, आणि म्हणूनच मोठमोठ्या रकमेचे सामने आम्ही भरू, आणि अप्रतिम ट्रॉफीज आपण बघतोय, निश्चितच एक वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते BSUG मार्फत। मीरा भाईंदर चषक 2023, त्याला लगेच आम्ही स्वागत सन्मान घेतोय। मी विनंती करतोय रोहन कनोजी यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया ऍडव्होकेट रवी व्यास जिल्हाध्यक्षांचा। आम्ही सन्मान, खास सन्मान इथे करतोय, तो म्हणजे सन्माननीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शुभ हस्ते सन्मान केला जातोय, शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे। थँक्यू व्हेरी मच खंडेलवाल साहेब, मनापासून आभारी आहोत तुमचे। मॅच चालू करा, मॅच चालू करा प्लीज, आमचं लक्ष आहे, मॅच चालू करा, मात्र हे सन्मान होणं गरजेचं आहे। दरोगाजी पांडे इथे उपस्थित आहेत, एव्हर स्माइलिंग पर्सनॅलिटी गणेश जाधव यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते दरोगा पांडेजी यांचा आपण खास सन्मान करतोय, आणि दरोगा पांडे यांचा सपोर्ट भरपूर असतो आम्हाला, त्यामुळे निश्चितच थँक्यू व्हेरी मच पांडेजी, आपका ये प्यार ऐसे ही बरकरार रहे। थँक यू व्हेरी मच BSUG माध्यमातून आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय, थँक यू। या एकूणच मालिकेसाठी या आमच्या तिन्ही मान्यवरांनी जो सपोर्ट दिला, यावेळेला पहिला चेंडू इथे मात्र फ्री हिट होता, त्यामुळे निश्चितच हा जेल जरूर झालाय, मात्र फलंदाज बाद होणार नाही आहे, कारण फ्रीटच्या नियमानुसार फलंदाज बाद नाही आहे इथे। आमच्या
या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय सागर रक्वी साहेबांचा देखील आम्ही खास सन्मान इथे करतोय. मी मुनाफ यांना विनंती करतोय, गिरीश बोरा यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते सागर रक्वी यांचा खास सन्मान आपण करूया. वैशाली रक्वी यांचे चिरंजीव आहेत आणि निश्चितच त्यांचा देखील काम आज मोठा आहे आणि त्यांचा देखील सपोर्ट अतिशय चांगला आहे. थँक्यू व्हेरी मच ॲडव्होकेट रवी व्यास, सुरेश खंडेलवालजी आणि दरोगा पांडेजी यांनी भरपूर सपोर्ट दिला आम्हाला या स्पर्धेसाठी. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला चांगला ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय अक्षय सोनीच्या बॅटमधून. एकच धाव इथे पाहायला मिळते आहे. या एका धावने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3. 53 धावा करायचे आहेत, 3 धावा झालेत, मोठं लक्ष आहे. प्रति षटकामागे धावसंख्या जर विचार करायला गेली तर 10 पलीकडे धावा कराव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. दोन्ही बॅटर जर बघितले, एका बाजूला अक्षय सोनी आहे तर दुसऱ्या बाजूला योगेश आहे. यावेळा हा चेंडू मात्र वाईड आहे, अवांतर धाव मिळेल. वाईडचा इशारा येतोय. अतिशय गोलंदाजी मार्कवर. एक वेगळी स्पर्धा. लो फुलटॉस डिलिव्हरी होती मात्र हा फटका फसलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र मान्यवर मला वाटतं लगेच प्रस्थान करतायत, भरपूर काम आहेत. मात्र थँक्यू व्हेरी मच सर, तुमच्या इथे येण्याने खरोखरच या कार्यक्रमाला एक वेगळं वलय लाभलंय. आणि थँक्यू व्हेरी मच दरोगा पांडे. अनेक कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. अजून एक वाईड कन्सीड होतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7 या आकड्यावर. प्लीज डोंट आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंट करू नका, कारण डिसिजन झालाय. पंचांना ज्या गोष्टी दिसल्या त्या गोष्टी फायनल असतील. डोंट आर्ग्यू विथ अंपायर. अवांतर धाव आहे, वाईडचा इशारा झालाय. 53 धावा विजयासाठी आहेत. दिशान टप्प्यावर कंट्रोल दाखवावा लागेल. इथे एकूणच गोलंदाजाला धावसंख्या झाली ती म्हणजे 7. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज. टीम वर्सोवा वर्सेस टीम नवगरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 53 धावा विजयासाठी आहेत. यावेळेला एक वेगळा फटका. काय जबरदस्त टायमिंग केलंय, काय जबरदस्त प्लेसमेंट आहे. योगेश ॲट इज व्हेरी बेस्ट. 4 धावा. झाले ती म्हणजे 11 धावा. प्रति षटकामध्ये जवळजवळ 11 धावा करायचे आहेत. मात्र इथे या षटकामध्ये अवांतर धावा पकडल्या, आता थोडेसे जास्त आलेत. आणि पुन्हा एकदा आपण 11 धावा झालेले आहेत. सन्माननीय सातोस्कर साहेब इथे उपस्थित होताना दिसते आहेत. आणि वेलकम सर. आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती कॉपरेटिव्ह बँकेचे सन्माननीय मुख्य व्यक्ती आहेत आणि मुख्य पदावर काम करत आहेत. वेलकम सातोस्कर साहेब. यावेळेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत वळतोय. अगोदर शफल केलं होतं. हा चेंडू मात्र योग्य आहे पंचांच्या दृष्टीने. डोंट आर्ग्यू, डोंट आर्ग्यू, आर्ग्युमेंट चालणार नाहीये. काही नियम आहेत आपल्या टेनिस बॉल क्रिकेटचे. नेक्स्ट बॉल आतिश. यावेळेला हा चेंडू ऑन द पॅड येतोय. अपील नव्हतं तिथे, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. शेवटचे काही चेंडू निर्धाव आले, त्यामुळे धावसंख्या थांबली ती 11 वर. पहिल्या षटकात 11 धावा आलेत. बिनबाद चांगली सरासरी आहे. अजून येणाऱ्या 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 42 धावा. सरासरी आता वाढली आहे, ती आता जवळजवळ पोहोचले ती म्हणजे 14 धावेंवर.
प्रति षटका मध्ये आता 14 धावा करा लागतील. क्विक घ्या प्लीज, क्विक घ्या, डोंट वेस्ट टाइम. चेंडू आणि करायचे आहेत 42 धावा. अक्षय सोनी आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय गौरव. वर्सोव्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश झटकरला आम्ही पाहिलं होतं, आगरी गोळी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू होते. मात्र बाकी संघ आमच्यासाठी नक्कीच नवीन आहे. लेट्स सी, मात्र टॅलेंट दिसतंय त्यांचं आणि हीच गोष्ट महत्वपूर्ण आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट एवढं पुढे गेलंय की बरेच खेळाडू वेगवेगळ्या प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू खेळतात, इकडे तिकडे खेळत असतात, त्यामुळे ओळख होते. 18 चेंडू आणि करायचे आहेत 42 धावा. डोंट वेस्ट टाइम प्लीज. नवघरचे भरपूर प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत, त्यांचा आम्ही स्वागत करतोय. रीटा शाह मॅम यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम मॅडम. आणि मी विनंती करतोय की त्यांनी आसनस्थ व्हायचे आहे. या स्पर्धेच्या मुख्य स्पॉन्सर आणि एकूणच उद्घाटक सन्माननीय रीटा शाह मॅम, ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत 5 वेळा नगरसेवक पद भूषवलंय, त्यांचं आगमन इथे होताना दिसतंय. वेलकम मॅडम. यावेळेला एक धाव इथे कन्सिडर होते. संघाची धावसंख्या 12 जाऊन पोहोचली आहे. योगेशकडे लक्ष आहे, इलेक्ट्रिफाईंग क्रिकेटर आहेत. मात्र वारंवार क्षेत्रनिष्ठात बदल केला जातोय. डावा उजवा कॉम्बिनेशन आहे, वारंवार बदल केला जातोय. मात्र हे आपण षटक आपण बघतोय, दुसरं सुरू आहे. गौरव यावेळेला रनवे मध्ये थोडीशी चूक होते. नेक्स्ट बॉल यावेळेला सॉफ्ट हँडचा वापर जरूर केला आहे. इथे दुसरी धाव नसणार आहे कारण अक्षयला पूर्ण कल्पना आहे. स्ट्राईक एंडला अक्षयला राहावं लागेल, मोठी धावसंख्या करायची आहे. कारण धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या झाले ती म्हणजे 13 आणि अजूनही इथून पुढे 40 धावांची गरज आहे. 40 रनोकी आवश्यकता. गेंदे शेषे 16 गेंदे 40 रन. टेनिस बॉल क्रिकेट का अगर इतिहास निकाला जाए, दैट्स अ गुड बॉल, दैट्स अ गुड बॉल. इथे अपील केलं जातंय, मात्र अपीलामध्ये थोडासा जास्त उत्साह दिसतोय. बॉलर कडून तितकंसा अपील नाही आहे, त्यामुळे कदाचित ही गोष्ट पंचांनी फेटाळून लावली आहे. इथे यशरक्षक आणि स्लिपच्या एकूणच खेळाडूंनी जबरदस्त मोठं अपील केलं होतं, त्यामुळे वरून टेन्शन मध्ये होता. नेक्स्ट बॉल चांगली गोलंदाजी, दिशान टप्प्यावर वेगवान मारा होतोय. तो म्हणजे गोलंदाज गौरवचा डावखुरा मारा. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका बघायला मिळतोय. वन बाउन्स वर आकाश तिकडे उभा आहे. 1000 समाधान, गुड क्रिकेट, बाय वर्सोवा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डाव उजव कॉम्बिनेशन. नेक्स्ट बॉल फुल टॉस दिला रे, गॅप मध्ये खेळलेत मात्र तिथे आपण बघते चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रयत्न चांगला होता या फटक्या मागे, मात्र क्षेत्ररक्षक सापडलाय. एकच धाव, ग्रेट बॉलिंग गौरवनं त्या एंडनं एक अप्रतिम षटक टाकलंय आणि कदाचित दबाव वाढवणारे षटक आहे, टेन्शन वाढवणारे षटक असेल ते म्हणजे टीम नवघर साठी. जीतू बॅकर नवघर संघ आपण बघतोय, प्रयत्न करतोय अक्षय सोनी.
यावेळेला 40 फटके, किती धावा मिळतील? लेट्स सी द अंपायर डिसिजन. चार धावा, वेलकम रन फॉर जीतू बॅगर नवघर. चार धावा डीजे. चला वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. अजूनही दोन षटक शिल्लक आहेत. धावांचे गणित जर बघितली तर आता थोडीशी लांबलेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. 19 धावा झाले, सॉरी 19 धावा. त्यामुळे अजूनही विजयासाठी जर बघितलं तर जवळजवळ 34 धावांची गरज आहे. राईट, 34 रिक्वायर्ड रन्स टू विन. 12 चेंडू, 34 धावा. या बाजूने आता योगेशला काहीतरी करून दाखवावं लागेल. बॅटिंग लाईन मोठी आहे. आदित्य शेट्टी यायचा बाकी आहे, उदय पाटील यायचा बाकी आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय सुनील. यस, अक्षय पाटील सुद्धा बाकी आहे अजून. मात्र ओपनिंग पेअर थोडीशी चेंज केलाय यावेळेला. डावखुरा बॅटरला संधी दिली योगेशला. सन्माननीय रीटा शाह मॅम इथे उपस्थित झालेत. या स्पर्धेत जबरदस्त सहकार्य, सपोर्ट, सगळं काही दिलंय. यावेळेला हा मोठा फटका आहे. ऑन डिमांड हा षटकार आलाय. नवघरच्या एका प्रेक्षकानं फोन केला की षटकार आला पाहिजे आणि षटकार आलाय. क्या बात आहे. तर 28 धावांची गरज आहे. रिटा शाह मॅडम असो किंवा बीएसयूजीचे आमचे त्यांचे चिरंजीव ऍडव्होकेट जिगर शाह असो, जिगर शाह दुपारी येऊन गेलेत आणि निश्चितच चांगला सपोर्ट दिला आम्हाला. आणि एकूण या स्पर्धेसाठी त्यांनी एक गाईडलाईन सुद्धा दिली की आपल्याला अतिशय चांगल्या वेळेत ही स्पर्धा कम्प्लीट करायची आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचा सपोर्ट बीएसयूजीचा अप्रतिम आहे. नेक्स्ट बॉल, फुल टॉस डिलिव्हरी होती. हा योग्य फटका नाहीये, मात्र डायरेक्ट हिट होऊ शकला असता. एक धाव, एक धाव बायची. प्रत्येक धाव महत्वाची आहे. सुनीलची अप्रतिम गोलंदाजी. मगाचा चेंडू चुकीचा चेंडू जरूर होता, मात्र देऊन गेलाय फक्त एक बायची धाव. प्रयत्न प्रयत्न करावे लागतील. शेवटचे 10 चेंडू आणि करायचे 27 धावा. धाव संख्या झाली ती म्हणजे 26. अजूनही 27 धावांची गरज आहे. व्हॉट ए मॅच, व्हॉट ए मॅच. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू मात्र ऑन द पॅड आहे. इथे मात्र डावखुरा बॅटर बाद होईल का? येस, बाद होणार. काही एक गरज नव्हती, मात्र इथे डावखुरा बॅटरला परतावं लागतंय. विकेट डाऊन, पहिला धक्का टीम जितू बॅकरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो म्हणजे जितू पॅकरचा उदय पाडेल, मिस्टर डिपेंडेबल. उदयला उभं राहून कामगिरी करावी लागेल. मात्र योगेची कामगिरी आपण बघितली. एक षटकार ठोकला, एक चौकार जरूर ठोकलाय, मात्र अजून तो काही करू शकला असला आपल्या टीमसाठी. लेट्स सी. मात्र ही धावसंख्या भरपूर मोठी आहे. 53 धावा विजयासाठी आहेत. आतापर्यंत धावा झालेत त्या म्हणजे 26 धावा झालेत.
सत्तावीस धावांची अजूनही गरज आहे. नऊ चेंडू सत्तावीस धावा. अक्षय सोनी आणि उदय पाटील ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील चांगली कामगिरी करतोय. वेल बोल्ड यावेळेला स्लाइस केलंय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. किती धावा मिळतील? एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावसाठी कॉल चुकीचा होता आणि इथे आपण बघतोय परतावा लागेल अक्षय सोनीला. विकेट डाउन. बघतोय सव्वीस धावाची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे आठ. क्या होगा इस मॅच का? दर्शक क्या कह रहे? कौन जीतेगा ये मुकाबला? इज इट जीतू पैकर नवगर और वर्सोवा? गणेश जाधव का ऑक्टोपस क्या कह रहे? आठ चेंडूत सव्वीस धावाची गरज आहे. बीएसयूजी बालाजी स्ट्रायकर युनायटेड ग्रुप. मीरा भाईंदरच्या शहरीकरणामध्ये आपण बघतोय मीरा भाईंदर महानगरपालिकेचं महत्वपूर्ण काम आहे. मात्र रिटशा मॅडम गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने नगरसेविका म्हणून रुजू झाले. यावेळेला आदित्य शेट्टीचा फटका. जास्त वेळ हवेत आहे. जवळ जवळ सहा मजली हा फटका. हा झेल सुटतोय. इथे दुसरी धाव मिळणार का? मात्र नाही. एकाच धावर समाधान. ओनली वन. अजूनही पंचवीस धावांची गरज आहे. इथून या चेंडूवर मोठा फटका येणं आता कंपल्सरी होऊन झालाय. ते म्हणजे टीम जितू पॅकर संघासाठी सात चेंडू पंचवीस धावांची गरज. उदय पाडेल रिटाशा मॅडम काही कारणास्तव पुढे सरकत आहेत. मात्र त्या थोड्याच वेळात इथे येतील. फास्ट वेळा नगरसेविका ज्या राहिलेत. यावेळेला उदय पाडेल याच्या बॅटमधून चांगला फटका आहे. किती धावा येणार? एकच धाव येणार. एकच धाव येणार. त्यामुळे आता मॅचची गणित काय आहेत? शेवटचे सहा चेंडू आणि करायचे चोवीस धावा म्हणजे चार षटकार मारावे लागतील. कंपल्सरी चेसचा नियम आहे. या स्पर्धेसाठी सन्माननीय रिटाशा मॅम यांच्या मार्फत अप्रतिम सहकार्य आलंय. बीएसयूजीच्या माध्यमातून तसेच त्यांचे चिरंजीव ऍडव्होकेट जिगर शाह यांच्या मार्फत देखील अप्रतिम सहकार्य आलंय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हु इज द नेक्स्ट बॉलर ज्याला चोवीस धावा डिफेंड करायचे आहेत? स्वप्नील येते गोलंदाजी मार्कवर. उर्फ बुमरा म्हटलं जात अशी माहिती मिळते. वर्सोव्याचा खेळाडू. बघा काही गोष्टी आम्ही नक्की म्हणू मात्र सगळ्याच गोष्टी म्हणू शकणार नाही आहेत. स्वप्नील येतोय प्रेमाला ज्याला बुमरा म्हटलं जात. लेट सी तो काय करतोय. चार षटकार त्याला वाचवायचे आहेत. मात्र जे दोन बॅटर उभे आहेत ते जितू पॅकरचे बाहुबली आहेत. उदय पाटील ऑन स्ट्राईक. करायचे चोवीस धावा आणि क्षेत्रक्षणामध्ये बदल नक्कीच होणार. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आहे. सहा चेंडू मध्ये चोवीस धावांची गरज आहे. यावेळेला रनवे मध्ये थोडीशी चूक होतीये. उदय पाडेल ऑन स्ट्राईक. एरियल रूट हवाई सफर करावे लागतील. यावेळेला हा चेंडू भरपूर दूरवर आहे. भरपूर वेळ हवेत आहे. रीच होणार नाहीये. जेल सुटलाय. जेल सुटलाय. इथे मात्र एक धाव. एकच धाव. एकच धाव. हा जेल सुटलाय.
मात्र पांच चेंडू मध्ये करायचे 23 धावा। आदित्य शेट्टी एबिलिटी जरूर है, एक्सिक्यूट करावा लागेल। चला टीम वाईसीबी बी रेडी, पुढचा सामना किती षटकांचा असेल आमच्यापासून नक्कीच माहिती मिळेल तुम्हाला, कारण या वेळेला हा चेंडू अप्रतिम आहे, चेंडू निर्धाव जातोय, शेवटचे चार चेंडू आणि 23 धावांची गरज आहे, म्हणजे चार षटकार मारावे लागतील। बुमरा अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय, वेरी गुड बॉलिंग, वेरी गुड बॉलिंग बाय बुमरा भोंडे, अप्रतिम गोलंदाजी वर्सोवाच्या या खेळाडूने मात्र सर्वांची मन जिंकलेत, वेरी गुड बॉलिंग। तीन चेंडू शिल्लक आहेत, नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध वायसीबी चौक। डॅट्स अ गुड हिट या वेळेला हा फ्लॅट षटकार आहे का, येस अंपायर व्हॉट्स द डिसिजन, चार धावा, पराभव दिल अंतर थोडस कमी होईल, मात्र मॅकमिलन चे फॅन बघा क्या वाद आहे। बघा सेल्फी साठी जबरदस्त प्रयत्न केले जात आहे, स्टार खेळाडू आहे नो डाऊट मॅकमिलन, टेनिस क्रिकेट विश्वाचा सितारा, अजून एक सितारा येतोय तुमच्या समोर रायनल इतूर। काही चेंडू शिल्लक आहेत, चला लवकर लवकर, छोटे बच्चे मैदान के अंदर मत जाओ, आ जाओ बाहर, चलो चलो बाहर आ जाओ। काही चेंडू नक्की शिल्लक आहेत, अजून दोन चेंडू शिल्लक आहेत, दोन मोठे फटके येणार का यावेळेला, हा फटका ये श्री चोतोय का, मला वाटतं वन बाउन्स आहे, चार धावा, षटकारांची गरज आहे, चौकार येत आहेत, मात्र उदयची बॅट आज जर बघितली तर व्यवस्थित फॉलो थ्रू घेत नाही आहेत। 53 धावा, चार षटकामध्ये ही मोठी धावसंख्या होती आणि कदाचित तीच तो एक दबाव होता, पहिल्या षटकात धावा फक्त 11 आल्या, त्यानंतरचं षटक अप्रतिम होतं आणि म्हणून इथे वर्सोवा संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय, अभिनंदन आहे। अजून एक चेंडू शिल्लक आहे, यावेळेला हा मोठा फटका आहे, मात्र हा जेल टिपलाय, काय जबरदस्त बॅलन्स आहे, काय जबरदस्त बॅलन्स आहे, मात्र हा षटकार आहे का, येस तिथे षटकार घोषित केलाय, थँक्यू व्हेरी मच, उद्याच्या बॅटमध्ये षटकार आलाय, पराभव मात्र जरूर झालाय तो म्हणजे टीम जितू पॅकरचा, हार्ड लक। कौतुक आहे ते म्हणजे वर्सोवा टीमचं, टीम कॅप्टन वर्सोवा प्लीज लवकर या, आता पुढचा सामना किती षटकांचा असेल लगेच आम्ही कळवतोय, येस बीएसयूजी।